एखाद्या सणवाराला पुरणपोळी बनवायची झाली तर त्याला डाळ शिजवा, पुरण तयार करा. भरपूर मोठी प्रोसेस असल्यामुळे आपण हे बनवणं नेहमी टाळत असतो. तर आज आपण डाळ न शिजवता किंवा पुरण न तयार करता एक वेगळ्या पद्धतीत आणि कधीही न पाहिलेली पुरणपोळीची एकदम युनिक रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, अगदी काठोकाठ हे पुरण भरलेलं आहे. पहिल्यांदाच बनवत असाल किंवा बॅचलर असाल तर ही रेसिपी अगदी सहज तुम्ही तयार करू शकाल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी इथे आपल्याला गव्हाच्या पिठाचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी एका ताटामध्ये इथे आपण 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम गव्हाचं न चाळता घेतलेलं पीठ आहे. तर इथे 1 कप आणि हा 1/2 कप. त्याचबरोबर इथे आपण 1/2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल किंवा पुरणपोळी लाटताना ती फाटत असेल, थोडासा मैदा घातला की पुरणपोळी लाटणं अगदी सोयीस्कर होतं, ती बिलकुल फाटत नाही. गव्हाची पिठाची जरी पुरणपोळी असेल तरी ही बिलकुल फाटणार नाही आणि चवीला 1 नंबर लागते. एकदा नक्की करून पहा. थोडंसं मीठ घालणार आहोत, अगदी 1/2 चमचा. 1/2 चमचा आपण इथे हळद घालणार आहोत. पुरणपोळीला अगदी छान रंग यावा म्हणून इथे आपण हळद घातलेली आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं आपल्याला इथे साधं पाणी घालून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही. इथे आपण 1/2 ते 1/4 कप पाणी वापरून असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी चपात्यांच्या पीठाप्रमाणे आपण इथे सेमी पातळ असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे असं छान पीठ मळून झाल्यानंतर 2 गच्च चमचे भरून इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही जर तेल घेत असाल तर 4 ते 5 चमचे आपल्याला इथे तेल वापरायचं. नुसतं सुक्या पीठामध्ये तेल किंवा तूप न घालता असं संपूर्ण पीठ भिजवून झाल्यानंतर आपण यामध्ये तूप घालून हे पीठ मळलं की अगदी हे स्मूथ होतं, गुळगुळीत होतं आणि पुरणपोळी लाटताना ती बिलकुल फाटली जात नाही. एकदम खास टीप आहे. तुमची पुरणपोळी जर फाटत असेल तर ही ट्रिक नक्की करून पहा. तर अगदी जोर लावून लावून आपण हे तुपामध्ये हे पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे. तसं बघायला गेलं गव्हाच्या पिठामध्ये चिकटपणा कमी असतो आणि पुरणपोळी लाटताना ती फाटली जाते. पण ही पद्धत वापरल्यामुळे बिलकुल पुरणपोळी फाटली जाणार नाही. अगदी स्मूथ असं पीठ आपलं लोण्यासारखं अगदी छान तयार झालेलं आहे. आता याला झाकण लावून 1-10 मिनटासाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत. आता पीठ भिजतंय तोवर पटकन एका नवीन पद्धतीत पुरण कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी कढई चांगली गरम करून घेतली आहे आणि या चमचाने इथे आपण 2 मोठे चमचे भरून साजूक तूप घेतलेलं आहे. तेल जर घेत असाल तर 4 ते 5 चमचे तुम्हाला इथे तेल वापरायचं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर ज्या कपने आपण 2 कप पीठ घेतलेलं होतं सारख्याच कपने इथे आपण 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. नॉर्मली भजी किंवा आपण पिठलं करतो अगदी तेच हे फाईन असं बेसन पीठ आहे. वेगळं कोणतं बेसन पीठ वापरण्याची गरज नाही. आता हे बेसन पीठ या तुपामध्ये 4 ते 5 मिनटं अगदी मंद असेवर तळापासून असं भाजत आपल्याला मस्त हे परतून घ्यायचं आहे. चणा डाळीचं पीठ किंवा बेसन असतं ते कच्चं असतं, असं भाजून घेतलं की यातला जो कच्चेपणा निघून जातं आणि एक मस्त फ्लेवर आपल्या या पुरणपोळीच्या पूर्णाला येतो. तुम्ही इथे बघू शकता असे या गुठळ्यामुळं इथे आपण 1-3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. आणखीन काही वेळ आपण हे भाजून घेणार आहोत. म्हणजे हलकासा रंग याचा बदलला पाहिजे आणि यातून छान असा बेसनाचा सुगंध आला पाहिजे. जसं आपण बेसनाच्या लाडवाला बेसन भाजतो अगदी त्याच पद्धतीने असा हा खरपूस भाजून घेतलेला आहे. फक्त यामध्ये आपण 1 कप बेसन पिठासाठी 2 चमचे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे. मध्यम असेवर 4 ते 5 मिनटं बेसन आपण खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता या स्टेजला इथे आपण 1/2 कप गूळ घातलेला आहे. दगडासारखा कडक गूळ अगदी झटपट मिनिटभरातच कसा चिरायचा याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे अशा सणावारासाठी असा गूळ चिरून ठेवला की पटकन तो वापरता येतो. तर 1 कप बेसनसाठी आपण इथे 1/2 कप चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि सारख्याच कपने इथे आपण 1/2 कप साखर घेतलेली आहे. गूळ थंड झाल्यानंतर पुरण थोडंसं कडक होतं, साखर घातल्यामुळे मस्त सॉफ्ट होतं. पिठाची कन्सिस्टन्सी आणि पुरणाची कन्सिस्टन्सी सॉफ्ट असली तरच आपली पुरणपोळी अगदी परफेक्ट आपल्याला लाटता येईल. आता इतक्या पिठासाठी इतकं गोड व्यवस्थित आहे. तुम्हाला जास्त कमी गूळ लागत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. इथे आपण सारख्याच कपने 1/2 कप पाणी घेतलेलं आहे. 1/2 कप सुरुवातीला घातलेला आहे आणि पुन्हा आपण गरज वाटली तर पुन्हा आपण पाणी वापरणार आहोत. आता हे मध्यम टू हाय फ्लेमवर आपल्याला असं हे उलथानाने ढवळत राहायचं आहे. गुठळ्यामुळं चांगलं शिजवत जायचं आहे. जसं जसं याला गरम वाफ लागेल तसा तसा गूळ आणि साखर विरघळायला सुरुवात होईल.
साधारणतः 1-4 मिनिटात गूळ आणि साखर संपूर्णतः पिठामध्ये विरघळलेला आहे आणि याला मस्त रंग आलेला आहे. असं हे व्यवस्थित शिजून झाल्यानंतर इथे आपण 1/2 चमचा सुंठ पूड आणि 1/2 चमचा आपण इथे जायफळ पूड वापरलेले आहे. हवा असेल तर थोडीशी वेलची पूड सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. 1 चिमूटभर आपण इथे हळद घेतली आहे म्हणजे पुरणाला रंग अगदी छान येईल. 1 चिमूटभर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. कोणत्याही गुळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते. पुन्हा असं आपण चांगले एकजीव करून असं हे छान शिजून घेणार आहोत. म्हणजे हे पुरण शिजायला 4-5 मिनिटं मध्यम टू हाय फ्लेमवर आपल्याला लागलेले आहेत. सुरुवातीला थोडंसं जरी घट्ट वाटत असेल, थंड झाल्यानंतर गूळ थोडासा घट्ट होतो किंवा कडक होतो, म्हणून संपूर्ण आपण याला आता थंड करून घेणार आहोत. काही वेळात हे चांगलं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी घट्ट झालेली आहे. म्हणजे नॉर्मली जसं पुरण असतं अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं हे तयार झालेलं आहे. म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता साध्या सोप्या पद्धतीत पुरण तयार झालेलं आहे. इथे आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता असं हे पीठ पुरणपोळीसाठी असं खेचून बघितलं की असं लवचिक असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. असंच पीठ आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी लागणार आहे. एका बाजूला पुरणसुद्धा काढून घेतलं आहे आणि एका बाजूला इथे आपण पीठसुद्धा आपलं तयार आहे. आता फायनली आपण पुरणपोळी करायला घेणार आहोत. तत्पूर्वी हाताला थोडंसं पाणी किंवा तूप लावून घ्या आणि असा हा मोठा आपण पुरणाचा गोळा करून घेतला आहे आणि याच्या 1/2 आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. म्हणजे पिठाच्या दुप्पट आपल्याला इथे पुरण घ्यायचं आहे. म्हणजे अगदी काठोकाठ पुरणपोळी आपली तयार होते. तुम्ही इथे बघू शकता असं हे आपण करून घेतलेलं आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला पिठाचा गोळा मैद्याच्या पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे आणि हातावर अशी ही आपल्याला पिठाची पारी करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि हा मगाशी आपण जो पुरणाचा गोळा करून ठेवलेला होता तो असा हा मध्यभागी ठेवलेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. अंगठ्याने असं हे मध्यभागी दाबत आपल्याला हे याची मस्त अशी वाटी करून घ्यायची आहे. म्हणजे ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत जर जमत नसेल तर सिम्पली छोटी पुरी लाटून घ्या आणि मध्यभागी गोळा ठेवून असा हा मोदकाप्रमाणे आपल्याला करून घ्यायचा आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धती तुम्ही करू शकता. पण या पद्धतीने कराल तर पुरणपोळी लाटायला अगदी सोयीस्कर होईल. आता ही पुरणपोळी लाटण्यासाठी पोळपाटाला इथे आपण एक कॉटनचा रुमाल बांधून घेतलेला आहे. अगदी घट्ट असा रुमाल आपल्याला यावर बांधून घ्यायचा आहे. असा रुमाल बांधून यावर पुरणपोळी घातली की बिलकुल ती फाटत नाही, मस्त व्यवस्थित सरकली जाते किंवा व्यवस्थित आपल्यालाही लाटता येते. आता फायनली या कॉटनच्या कापडावर आपण ही पुरणपोळी मस्त लाटून घेणार आहोत आणि बंद केलेल्या बाजूला थोडंसं आपण इथे मैदा भुरभुरला आहे हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि बंद केलेल्या बाजूलाच बाजूनेच आपल्याला ही पुरणपोळी छान लाटून घ्यायची आहे. आणि पुरणपोळी लाटत असताना बिलकुल आपल्याला ही पोळी उचलायची नाही आहे. एकसारखी अशी ही पोळपाट आपल्याला हलवत ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे हलवण्याचा प्रश्नच येत नाही आणि पुरणपोळी फाटण्याचा प्रश्न येत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धती जिथेही तुम्हाला लाटून घ्यायची आहे फक्त आपल्याला पोळीपाट असं हे उचलत पुरणपोळी एकसारखी पातळ लाटून घ्यायची आहे. लाटतानाच तुम्ही इथे बघू शकता अगदी काठोकाठ मस्त पुरण भरलेलं आहे आणि अगदी चपाती लाटतो अगदी त्याच जाडीची आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. खूप जास्त जाड लाटायची नाही. रुमाल घातल्यामुळे अगदी सहज हे आपल्याला हाताळता येतं. तुम्ही इथे बघू शकता अशी ही पुरणपोळी लगेचच आपण भाजायला घेणार आहोत. पुरणपोळी भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतला आहे, चांगला कडकडीत असा, आणि त्यावर अशी ही पुरणपोळी घातलेली आहे. सुरुवातीला चांगला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी घातल्यानंतर हाय फ्लेमवर 1 मिनिटभरासाठी एका बाजूने अशी ही भाजून घेतली आहे. 1 मिनिटानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने खरपूस भाजून घेणार आहोत. जोपर्यंत ही पुरणपोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजली जात नाही, छान फुलत नाही, तोवर यावर तेल किंवा तूप घालायचं आणि पुरणपोळीला हलकंसं असे हे उलथानाने आपण दाब देऊन घ्यायचं आहे. म्हणजे पुरणपोळी तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे. अशी मस्त दोन्ही बाजूने छान भाजल्यानंतर आपण इथे 1/2 चमचा याला तूप लावणार आहोत. तेलापेक्षा साजूक तूप पुरणपोळीवर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते. तर बघितलं अगदी साध्या सोप्या पद्धतीत डाळ न शिजवता पुरण न करता तुम्ही जर जॉबला जात असाल, तुमच्याकडे वेळ नसेल किंवा पुरणपोळी करताना ती फसत असेल तर अशी ही पुरणपोळी नक्की करून पहा. आणि प्रत्येक पुरणपोळी तुम्ही इथे बघू शकता मस्त टम अशी छान फुगलेली आहे. अतिशय सुंदर खरपूस मस्त झालेली आहे. काहीच झंझट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत मस्त खरपूस पुरणपोळी तयार झालेली आहे. एका बाजूला पुरणपोळी लाटत राहायची आणि दुसऱ्या बाजूला तव्यावर आपल्याला भाजत जायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी काठोकाठ मस्त पुरण या पुरणपोळीमध्ये भरलेलं आहे.
आणि ही सुद्धा पुरणपोळी अगदी सारख्याच पद्धतीने आपण छान खरपूस भाजून घेतलेली आहे. तुम्हाला जर कुरकुरीत खुसखुशीत पुरणपोळी खायला आवडत असेल, अशी संपूर्णता भाजून झाल्यानंतर मध्यम आचेवर तव्यावर ही पुरणपोळी अशी सोडून द्या, म्हणजे ही मस्त कुरकुरीत क्रिस्पी होईल. घेतलेल्या जिन्नसात साधारणतः 7 ते 8 मध्यम आकाराच्या पुरणपोळ्या अगदी सहज तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता, रंग अतिशय सुंदर आलेला आहे आणि अगदी काठोकाठ आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. एक युनिक पद्धतीत पुरणपोळी कशी बनवायची आज आपण पाहिलेलं आहे. बाहेरून मस्त खुसखुशीत लुसलुशीत आणि अगदी आतपर्यंत पुरण याच्या भरलेलं आहे. कुठेही पुरणपोळी लाटताना फाटलेली नाही किंवा भाजताना कुठे कट झालेली नाही. मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे. तर आजची ही युनिक पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.